या बातमीचे प्रस्तुत करताय टिपटॉप कलेक्शन आमचे सस्ता आम तेराशे पन्नास किमतीचा ओटू जीन्स फक्त आठशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारच्या कापडी बॅग उपलब्ध आमचा पत्ता नगर परिषद कॉम्प्लेक्स केदार चौक वरुड सध्या वरुड तहसील कार्यालयामधून आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे तहसील कार्यालयावर उडीतील कर्मचारी व अधिकारी वेळेवर येत नसल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयावर हजेरी लावली आहे एवढे अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने आमदारांनी कर्मचाऱ्यांना चांगल्याच धारेवर घेतलंय सध्या शेतकरी वर्गाला पीक कर्ज असो किंवा अनेक कामांसाठी तहसील यावं लागतं तालुक्यातील शेतकरी पंधरा ते वीस किमी अंतरावर दूर असलेल्या गावातून येथे हो तहसील कार्यालयामध्ये आपले कामे करण्यासाठी येत असतात तर सध्या विद्यार्थी अनेक कागदपत्रे गोळा करीत असल्यानं विद्यार्थ्यांना कार्यालयामध्ये यावं लागतं मात्र शेतकरी आणि या विद्यार्थ्यांना छोट्याशा कामासाठी तहसील कार्यालयावर वारंवार चक्र मारावं लागत आहे कारण तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी नेहमी गैरहजर असतात कोणी वेळेवर येत नाही तर कोणी सुट्टीवर असतात तर कोणी रेती तस्करांकडून हप्ते वसुली करण्यासाठी जात असतात त्यामुळे पंधरा ते वीस किमी अंतरावरून येत असलेल्या तालुक्यातील शेतकरी वर्गाला व विद्यार्थ्यांना नाक त्रास सहन करावा लागत आहे याबाबतच्या तक्रारी आमदार देवेंद्र यांच्याकडे पोहोचल्या आणि थेट आमदारांनी कुणालाही न सांगता तहसील कार्यालयावर आज सकाळी दहा वाजता हजेरी लावली आणि स्टिंग ऑपरेशन सुरू केलं तर यावेळी अनेक कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्यामुळे आमदारांनी थेट तहसील कार्यालयावर ठिया मांडला आणि वेळेवर न येणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतलं एवढी थेट तहसील कार्यालयातून इथून अविनाश बनसोड यांनी या सर्व घडामोडींचा आढावा घेतला आहे आणि आमदार देवेंद्र यांची प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी जाणून घेतली आहे पाहूया नमस्कार मी अविनाश बनसोड आणि आताच्या घडीची एक सर्वात मोठी आणि एक महत्वाची ब्रेकिंग बातमी तुमच्या समोर घेतोय शेतकरी पुत्र आमदार साहेब आहेत आपल्या वरुण मोर्शी मतदारसंघाची युवा आमदार म्हणजे हे शेतकरी पुत्र आहे त्यांना जर शेतकऱ्यांना जर त्रास झाला तर त्यांना थेट त्रास होतो हे कसं झालं हे मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना सध्या पीक कर्ज असो अनेक काही त्यांच्या अडचणी असो अनेक कामासाठी ते तहसील कार्यालयामध्ये येत असतात आणि ते तहसील कार्यालयामध्ये आल्यानंतर कर्मचारीच वेळेवर हजर राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात आणि थेट तक्रार शेतकऱ्यांनी आमदार साहेबांकडे नेली आणि आमदार साहेब शेतकऱ्यांच्या एकाच हाकवर धावून आले आमदार साहेबांनी थेट तहसीलमध्ये आज सकाळी दहा वाजता हजेरी लावली आहे आणि कित्येक कर्मचारी आज गैरहजर आहे आणि यापुढे कोणती यांच्यावर कारवाई होणार आहे हे थेट आपण आमदार साहेबांकडून जाणून घेऊ आपल्यासोबत मोर्शी विधानसभेचे वी, युवा आमदार देवेंद्रजी भुयार आहेत मला सांगा नेमकी तुमच्याकडे हे तक्रार कशी आली आणि इथं येण्याचं नेमकं कारण काय मुळात पंधरा दिवसापूर्वी मी महसुली विभागाच्या काही प्रकरणाचा आढावा घेतला त्याच्यामध्ये एक एकशे पंचावन्नच्या बरेचसे प्रकरण याच्यामध्ये प्रलंबित होते दुसरं श्रावणबाळ संजय गांधीच्या जे केसेस आहे जे गोरगरीब लोकं दोन पैसे मिळावे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजना आहे दोन हजार एकोणीसपासून त्यांनी प्रकरणं निकालात काढले नाही त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी आहे की नेट आमचं बंद आहे किंवा आमच्याकडे कर्मचारी कमी आहे मी विचारायला लागलो का एवढं तीस पस्तीस कर्मचारी आहे ना कर्मचारी कसे काय कमी असू शकते मला एकदा जरा पाहाच होतं का किती कर्मचारी कमी आहे इथे मी प्रत्यक्ष ज्यावेळेस तिथं आज आलो तर त्यावेळेस मी बरोबर दहा वाजता इथं पोचलो तर दहा वाजताच्या वेळेमध्ये फक्त चार कर्मचारी इथं उपस्थित एक नायब तहसीलदार उपस्थित बाकी सगळे अठ्ठावीस एकोणतीस लोकं पूर्णतः गैरहजरित होते आणि मग लक्षात आलं की यांच्या कामं का होत नाही अरे बघ कामं जर झाले नाही तर लोकं आपल्यावर चिडून राहते लोक यांच्यावर चिडत नाही कारण यांना ज्यांच्यावर चिडून फायदा नाही यांचा वेळेवर पगार होते परंतु याचा त्रास मात्र सर्वसामान्य गोरगरीब लोकांना जो खेड्या आता कारलीवरून येणारा का करवारीवरून येणारा जो माणूस आहे तो आपल्याला सोयी न येतो काही ते आल्यानंतर आपल्या एखाद्या तहसीलदारकडे नाव तहसीलदाराकडे प्रकरण घेऊन जातो ही मंडळी जर गैरजर असली तर त्याचा दिवस पण तुटते त्याचे पैसे पण अंगावर त्याचे बसते कामना धंदा हेल्पायटेक येत त्याला परत जावं लागते ही सगळी पार्श्वभूमी ज्यावेळेस लक्षात आली आणि मी यांना सांगितलं की आपण वेळेवर उपस्थित रहा, तुमचं असं वागणं चालणार आहे तुम्ही जे प्रकरणं वर्ष दीड वर्षापासून वर्षा प्रलंबित ठेवता याचं डायरेक्ट याचे परिणाम हे आमच्यावर होते लोकांमध्ये प्रशासनावर यांची पकड नाही किंवा प्रशासन यांचं ऐकत नाही असं ते वेगळ्या पद्धतीनं घेतलं जाते मी म्हणून आज या मागच्या पंधराच्या दिवसापूर्वी सुद्धा मी नायब तहसील काही सूचना दिली पण म्हटलं की शेतकऱ्यांना वारंवार तहसीलमध्ये येण्याचं काम पडते आणि थेट तेच थे उदाहरण मी तुमच्या समोरून घेऊन आलेलो आहो एक शेतकरी सर्वसामान्य शेतकरी ज्या शेतकऱ्याला तहसील कार्यालयाची पायरी चढताना सुद्धा थोडासा विचार येतो तो, तो शेतकरी साधारण असतो भोला असतो म्हणून त्याला हा सर्व गोष्टीचा विचार असतो असेच एक शेतकरी वरुड तालुक्यातील आपण कुठले आहात कृष्णा खुटा कशासाठी इथं आज आले तऱ्याचं काम असं सही घ्यायसाठी किती वाजता आले साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता म्हणजे नक्कीच तुम्ही आठ वाजता घरून निघाले असाल तर साडेनऊ वाजता इथं पोचले मग आतापर्यंत सही भेटली काय यायचे ना ह्या शेतकरी याला कुठं आम्ही शिकवलेलं नाही याला कुठं आम्ही सांगितलं नाही किंवा ट्रेनिंग दिलेली नाही थेट त्यांच्या साध्या शब्दातून तुम्ही ऐकू शकता की सही घ्यासाठी मी आलोलो आहो मात्र इथं अधिकारीच नाही ही साधी प्रतिक्रिया आहे बरं साडे नऊ वाजता पासून आले तर काय सांगितलं आतापर्यंत कोण म्हणजे पहिले आम्ही काम केलं हे मग इकडे आलो सही इकडे आले तस तहसीलदार साहेब याच्या वगैरे सही भेटायची आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्याला कार्यालयामध्ये वेळेवर कर्मचारी येत नाही याची तक्रार लोकप्रतिनिधींच्या पर्यंत पोचण्याच्या आधी ते पोचते ते स्थानिक पत्रकारांपर्यंत कारण कुठला जनसामान्य व्यक्ती असेल तो थेट आमदारांपर्यंत जाऊ शकत नाही कुठल्या कार्यकर्त्यापर्यंत जाऊ शकत नाही म्हणून तो पत्रकारांपर्यंत जातो आणि पत्रकार तो बातमी टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करतो मात्र स्थानिक पत्रकार ज्यांच्याकडे अशा काही तक्रारी आल्या असेच विदर्भ प्रेस क्लबचे शहराध्यक्ष तथा वरूड तालुका प प्रतिनिधी आपल्यासोबत पत्रकार जी आजनकर आहे मला सांगा आपल्या पाशी मागील पंधरा दिवसात अशा कित्येक तक्रारी आल्या आणि आज इथे आमदार साहेब इथे आलेल्या आहेत नेमकी कर्मचारीसुद्धा गैरहजर आहे आपली काय प्रतिक्रिया आहे ह्या पंधरा दिवसातच नाही तर गेल्या तीन चार महिन्यापासून सातत्याने इथे तक्रारी होत्याच वारंवार जनतेच्या तक्रारी आहे की म्हणजे हे तहसील कार्यालय आहे की आर टी ओ कार्यालय आहे बिना दलालाशिवाय इथे काम होत नाही अच्छा तसेच वारंवार इथे गैरहजर राहतात साधा नकलीचा जरी म्हणजे नकल जरी काढायची असली तर त्याला एकदम दहा ते बारा दिवसाचा अवधी दिला जातो जा। एका प्रकरणामध्ये मी स्वतः ढबाले सरांनाही सांगितलं होतं की यांची नकलचं काम आहे दोन तीन दिवसात त्यांना द्यायला लावा त्यांना वेळ अवधी लागतो कामाचा व्याप आहे याबद्दल काही दुमत नाही परंतु वारंवार तक्रारी ह्या सातत्याने जनतेच्या येत होत्या आणि कदाचित त्याच्यामध्ये दुमतही असं होतं की वारंवार जनतेच्या तक्रारी येऊनही आपण बातम्या घेत नाही तर कदाचित हेही बॉय यांना मॅनेज आहे की काय परंतु म्हणजे एक बेश्रमकीची हद अशी की बातम्या तरी किती घ्याव्या हे एका वेळेस सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर कारवाई झाली का यांच्या कर्मचाऱ्यावर किंवा ते झाल्यानंतरही त्यांना कुठला जाग आला नाही ते आतासुद्धा वेळेवर येत नाही आणि आज तुम्ही इथे आलात जे गैरहजर आहेत आणि जे वेळेवर आले नाही यांच्यावर कारवाई होईल का मुळात यांचं संघटन नसल्यामुळं यांच्याकडे तीनशे त्रेपन्न शस्त्र असल्यामुळं यांची दादागिरी मोठी वाढलेली आहे हे कुठंतरी मोडून काढणं गरजेचं आहे म्हणून मी सभागृहासुद्धा तीनशे त्रेपन्न या गुन्ह्याच्या संदर्भात मी सभागृहासुद्धा सगळं आमदारांना एकत्रित करून दोनशे त्र्याण्णव अंतर्गत मी चर्चा चालणार आहे हे जोपर्यंत शस्त्र यांच्याकडनं काढणार नाही तोपर्यंत यांची मक्तेदारी दादागिरी संपुष्टात येणार नाही दुसरा मुद्दा यांच्यावर कारवाईचं मागं मी सहज म्हणून इकडे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी जात असताना मी तहसील कारण कोण उपस्थित आहे पाहासाठी ज्यावेळेस ज्यावेळी चालू होतं त्यावेळेस सव्वा दहाले मी पोचलो फक्त एक दोन लोक इथं उपस्थित होती बाकी सगळे लोक गैरहजर आहे आजसुद्धा अठ्ठावीस ते एकोणतीस तीस लोकं गैरहजर आहे आणि चार ते पाच लोक इथं हजर आहे ते हे फार चुकीचं आहे म्हणजे जनतेच्या पगारावर जनतेच्या पैशावर ज्यांचा पगार मिळतो आणि जनतेसाठी जरी उपलब्ध नसेल त्यांनी घरी जरी यांनी स्वतःहून जर रिझाईन जरी देऊन टाकलं तर हरकत नाही बाकीची इतर लोकं काम करायसाठी तयारच आहे परंतु मी आता वरिष्ठ सुद्धा आता मी कलेक्टरकडे या प्रकरण देणार आहोत कलेक्टरांनी जर कारवाई केली नाही तर मी राज्याच्या सेक्रेटरी कधीकडे सुद्धा हे देणार आहोत मला माहिती आहे हे सगळी मंडळी हे तालुक्यातली आहे कोणाच्या जातीचे कोणाच्या धर्माचे कोणाचे पंथाचे पक्षाचे हे कुठून ना कुठून जुळूनच आहे आणि एकदा का मग या कारवाईचा बडगा यांच्यावर उगारला ते मग राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते परंतु माझ्या किती काही राजकीय नुकसान झालं तरी चालते परंतु सर्वसामान्य माणसाच्या हिताचाच निर्णय घेण्यासाठी मी शंभर टक्के बांधील राही म्हणून कोण कर्मचारी कोण किती आंदोलन किती मोर्चे काढते किंवा किती विरोधात हे मा माझ्यासाठी महत्त्वाचं नाही नक्कीच आपण आमदार साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहेत तुम्हाला आंदोलन करायचं आहे तुम्ही आंदोलन करा हा तुमचा हक्क आहे मात्र एकीकडे सर्वसामान्य जनता शेतकरी यांचे कामं तुम्ही थांबवू नका जनतेला त्रास तुम्ही देऊ नका तुमचा अधिकार आहे तुम्ही आंदोलन करा आणि तुम्ही म्हणत असाल की लोकप्रतिनिधींनी तुमच्यावर दबाव टाकू नये तर तुम्ही तितकंच तुमच्या कामाप्रित्यर्थ तुमच्या कामास्वरूपी तितकंच तुम्ही निष्ठावान वागलं पाहिजे तुम्ही वेळेवर हजेरी लावली पाहिजे आणि आपलं कर्तव्य दक्षपणे आपली कामगिरी बजावली पाहिजे अशी प्रतिक्रिया आणि नक्कीच यांच्यावर जे गैरहजर राहतात जे नियमाचं पालन करून काम करत नाही यांच्यावर नक्की मी कारवाई करण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया आमदार साहेबांनी आपल्याला